परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। हिंदुत्वाच्या गर्जना करणारे, हिंदू मुसलमान बाबत बोलणारे, आम्ही हिंदुत्व जपले आहे, त्यांनी हिंदुत्व सोडले आहे असे म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारने देवस्थानच्या मंदिरांच्या जमिनी लोक बळकावत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करत नाहीये। मग हे हिंदुत्ववादी सरकारच्या दरबारी असं होत असेल तर दुःखाची गोष्ट आहे असे जयंत पाटलांनी भर अधिवेशनामध्ये सांगितले। काय म्हणाले जयंत पाटील ते आपण पाहू शकता। मित्रांनो, त्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आमचा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो, सोबतच आमच्या व्हिडिओंना शेअर आणि लाईक करत चला। चला तर बघू जयंत पाटील काय म्हणतायत ते। आता मराठीत एक म्हण आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काय सुखावता कामा नये। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, आपण सगळ्याच देवस्थानाचा आदर करतो। अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात कसबे विटा येथील मसवड सिद्धदेव त्र्यंबके 14 एकर, त्र्यंबकेश्वर देव सीताराम चंद्रदेव 5 हेक्टर, रेवण सिद्धदेव 4 हेक्टर या 4 देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहेत। मी मागे हे प्रकरण मला वाटतं मांडलेलं होतं, आपण मला आश्वासन दिलेलं की जयंतराव 2 महिन्यात त्याची चौकशी करू, याला 1 वर्ष थांबलं। माझा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही याच्यात एवढ्या मंत्रिमंडळात सगळ्यात कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही एकमेव आहात असा माझा अजूनही समज आहे। पण तुम्ही काय ऍक्शनच घेत नाही। ऍक्शन घेऊन तुम्ही त्यांच्यावर हे केलं पाहिजे, या जमिनी देवस्थान इनाम असल्याचं सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि देवाच्या जमिनी विकायला सुरुवात केली आहेत। अध्यक्षमध्ये दुसऱ्यांदा वर्ष 1.5 वर्षाने मी काढतोय। अध्यक्षमध्ये देव अस्तित्वात असून जमिनीचे उत्पन्न देवस्थानवर खर्च होते असा तहसीलदारांनी महसूल पुस्तकामध्ये शेरा दिलाय। श्रीमंत राजाराम मेटकरी व भाजपच्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी कुलमुखत्यार पत्र करून घेऊन महसूल राज्यमंत्र्यांच्या न्यायालयात असं खोटं कथन केलंय की या जमिनी देवस्थान नाहीत आणि या जमिनीवरच्या देवस्थान इनाम वर्गाचा शेरा कमी करण्यात यावा आणि जमिनीवरचा देवस्थानचा शेरा खोटे करून कमी करून शेरा खोटे सांगून कमी करून घेतले। अध्यक्ष महोदय, 1950 आधी देशामध्ये अनेक देवस्थानं आहेत आणि या सर्व देवस्थानं एक पर्याय होता संस्थानांना की काय करायचं भविष्य काळात, सरकारमध्ये सामील व्हायचं, शेजारच्या राज्यात जायचं, स्वतंत्र राहायचं, अशा अनेक प्रकारचे निर्णय करताना आपल्या संस्थानाचा कारभार हा जनतेकडे सोपवण्याचं काम हे औंधच्या संस्थानानं त्यावेळी केलं। अध्यक्ष महोदय, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन मी आपला वेळ घेत नाही पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या औंध संस्थानामध्ये वेगवेगळ्या देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या होत्या, या जमिनी इनाम दिल्याच्या संधाज उपलब्ध आहेत, या जमिनी देवस्थान इनाम असल्याची 2 सरकारी दरबारीच्या सगळ्या दस्तऐवजात आहे, ॲलिनेशन रजिस्टरला देखील याचा उल्लेख आहे, इतिहासातही असे दाखले आहेत, नगरपालिका विटा यांच्या जन्मशताब्दी ग्रंथ सभागृहात मी माझ्याकडे आहे, तो मी दाखवेन तुम्हाला, तोही अध्यक्ष महोदय कशी जमीन संस्थानाला मिळाली हे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 निधन झालं, संभाजी महाराजांची 1679 निधन झालं, हत्या झाली अध्यक्ष महोदय, आणि छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले, राजाराम महाराजांच्या वतीनं मराठी राज्याचा कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी पद निर्माण करावे लागले, मराठी राज्याचे पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्र्यंबक यांना नियुक्त केलं, परशुराम त्र्यंबक यांच्यानंतर त्र्यंबक कृष्ण भगवंत त्र्यंबक असे प्रतिनिधी नियुक्त झाले आणि अध्यक्ष महोदय त्र्यंबक कृष्ण यांना विटे येथील देशपांडेपणाचा हक्क मिळाल्याने ते विटे इथे येऊन राहिले, वाडा बांधला, कारभार केला। अध्यक्ष महोदय, फार हिस्ट्री मोठी आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला हिंदू धर्माची देवस्थानाच्या जमिनी विकायचा उद्योग जो चालू आहे, मला अपेक्षा होती की काहीतरी थांबवण्याचं काम कराल। मारुती मंदिर देवस्थान ही नोंदणीकृत संस्था आहे, त्याच्यातही असाच घोटाळा आहे, टकळी येथील खसरा क्रमांक आहे 2-3, अध्यक्ष महोदय मारुती मंदिर देवस्थान या संस्थेच्या नावावर नोंद आहे, गौतमपुरी आणि इतरांनी तहसीलदार नागपूर ग्रामीण यांच्याशी हातमिळवणी केली हे दुसरं प्रकरण आहे। फक्त एक विधानसभेतील एका सदस्याने 5 डिसेंबर 2005 रोजी
त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांना लिहून हा प्रकार कळवला. त्यांचे खासगी सचिवांनी अप्रमाणे तपासणी करावी म्हणून कारवाई केली. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला हे नम्रपणाने सांगतो की प्रखर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या बाजूनं अशा गोष्टी जर होत असतील तर अध्यक्ष महोदय काहीतरी हे आहे. आणि देवस्थानाच्या जमिनी विकायचं काम महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात केली जाते. आता हे गौतम पुरी आणि अनिल पांडे परस्पर सौदा करून लाखो रुपयाच्या जमिनी हडप केल्या, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे ताबडतोब. पण अध्यक्ष महोदय, सरकार वहिवाटदाराचं 7-12 रेकॉर्डवर नाव चढवणारे, तसेच देवस्थानची जमीन वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये रूपांतरित करणाऱ्या नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांना सुद्धा निलंबित करून चौकशी करावी अशी अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे. खरं म्हणजे बराच डिटेलमध्ये रेकॉर्ड आहे हेही मी आपल्याकडे सांगतो, पण आपण अध्यक्ष महोदय कृपा करून याच्यावर काही ना काही मार्ग काढणं आवश्यक आहे. मित्रांनो, ऐकलत ना, जयंत पाटील आता हिंदुत्ववादी सरकार आणि देवस्थानच्या लाटलेल्या जमिनीबद्दल काय बोलले ते. तसेच हेही ऐका, मेलेल्या माणसांना जिवंत दाखवून हॉस्पिटल्सनी कसे पैसे लाटले, कसं लुटलं सरकारला, नक्की प्रकार काय आहे, काय म्हणाले जयंत पाटील ते आता आपण पाहू. अध्यक्ष महोदय, काही दिवसापूर्वी आपले अक्षय कुमार जे मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलेला, त्यांचा गब्बर नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात एक सीन आहे की कशा प्रकारे एक हॉस्पिटल एका मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत करायचं काम त्या पिक्चरमध्ये दाखवते. हा सिनेमा पिक्चरमध्ये झालेला सीन आहे अध्यक्ष महोदय. पण महाराष्ट्रातही असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे. कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले. आणि या धक्कादायक बाब अशी, या प्रकरणातला आरोपी देखील आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीमधला आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील मौजे मायनी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. 2020 मध्ये देशभरात कोरोना संसर्ग झाला. त्यांनी बाकीच्या सगळ्या शुश्रूषा करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या इतर रुग्णांना उपचार खर्चात अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत रुग्णांना सेवा दिली जात होती. या रुग्णालयात कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत राखून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलेलं आहे अध्यक्ष महोदय. या रुग्णालयाने महात्मा फुले योजनेकरता करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवलेले. यातील सर्वच डॉक्टर आता अध्यक्ष महोदय, तुम्ही मंत्री महोदय, हॉस्पिटल कसं चालतं तुम्हाला पाठ आहे. तुम्ही 2-2 हॉस्पिटल चालवताय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बोगस डॉक्टर दाखवले. यातील सर्वच डॉक्टर नमूद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते. त्यांनी कोणत्याही रुग्णावर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. उदाहरणार्थ डॉक्टर शशिकांत कुंभार यांनी या हॉस्पिटलचे ज्यावेळी चौकशी करण्यात आली होती त्यावेळी चौकशी समितीला असे लिहून दिले की मी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत नाही. असे 46 डॉक्टर आहेत. रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली. सभागृहात माझ्याकडे यादी आहे, ती मी तुम्हाला दाखवू शकतो. माझ्याकडे यादीच आहे ती. अध्यक्ष महोदय, सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नूतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव नाही वगैरे, खोटी कागदपत्र दाखवली, बोगस डॉक्टर दाखवून 300 बेडच्या रुग्णालयाचं नूतनीकरण करून सदर नूतनीकरण प्रमाणपत्र महात्मा फुले योजनेशी करार करताना जोडून शासनाची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली अध्यक्ष महोदय. खरा खेळ याच्या पुढे सुरू झाला. बहादरांनी काय केलं, कोविड-19 उपचारादरम्यान 200-250 रुग्णांचा मृत्यू झाला होता. असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे 10 दिवस ते 3 महिन्यानंतर जिवंत आहेत असे दाखवून
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 10 ते 12 दिवस उपचार दिला असे दाखवले. सदर मृत रुग्णास डिस्चार्ज देताना सदर रुग्ण स्टेबल झालाय, व्यवस्थित झालाय असे दाखवून मयत झालेल्या रुग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवर खोट्या सह्या केलेल्या आहेत. साधा आणि सोप्या शब्दात झाले तर काय, तर मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, मयत रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले, शासकीय सवलतीचा लाभ घेतला. इतकेच नव्हे तर ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रुग्णांचे समाधान पत्र घेतले जाते, ते देखील भरून दिले, मेलेल्या माणसाकडून समाधान मिळालं आणि त्यानंतर राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च 50 रुपये याचा देखील लाभ घेतला. 50 रुपये पण सोडले नाही अध्यक्ष महोदय. उदाहरणार्थ विलास दगडू चव्हाण 29 जून 2021 ला अनिल भाईदास पाटील त्यांना ते लक्ष एकटे आमचे मंत्री ऐकतात, बाकीचे तर कोण नाहीये, तुम्ही बोलू नका. विलास दगडू चव्हाण 29 जून 2021 रोजी मृत्यू झाला, त्यांना 8 जुलै 2021 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, म्हणजेच मृत्यूनंतर 10 दिवसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला, त्यांच्यावर 10 दिवस उपचार करण्यात आले, त्याची तब्येत ठीक झाल्यावर 18 जुलै 2021 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. या मयत रुग्णाने 26 जुलै 2021 रोजी महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र त्याने भरून दिले, वारलेला माणसानं. तसेच त्याच दिवशी वाहतूक खर्चाची 50 रुपयाची पोच पावती देखील भरून दिली. म्हणजे ते घरी जाताना 50 रुपये देतात ना, ते मृत्यू प्रमाणपत्र, ऍडमिट कार्ड, डिस्चार्ज पेपर, समाधान पत्र, वाहतूक पोच पावती हे सगळं माझ्याकडे आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्यात आहे, मोठं बाड आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय दुसरं उदाहरण, रुपाली मोहनगोडसे वय वर्ष 40, या महिलेला 3 जून 2021 रोजी मृत्यू झाला, 3 जून 2021 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले, म्हणजे ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी ऍडमिट केलं, त्यांच्यावर 10 दिवस उपचार करण्यात आले, तब्येत ठीक झाल्यावर 13 जून 2021 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. या मयत रुग्णाने 25 जून 2021 रोजी महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र दिले. तेच सगळं स्टोरी आहे. ही दोन उदाहरणं आहेत, अशी शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत 200 पेक्षा जास्त लोकांची. अध्यक्ष महोदय चातुर्य बघा, माझ्याकडे काही फोटो पण आहेत, त्या फोटोमध्ये ते कसे झोपलेले आहेत काय आहेत. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह झाला की ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना सुद्धा जास्त रकमेचे पॅकेज मिळावे 40,000 रुपयाचं, म्हणून रुग्णांना डिस्चार्ज येतेवेळी आयसीयू बेडवरती झोपून व्हेंटिलेटर लावून फोटो काढले. आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेच्या पोर्टलवरती सदर फोटो खोटे आहेत हेही दिसतंय अपलोड केलेले. फोटो काढतेवेळी जिथं व्हेंटिलेटर जोडतात त्याच्या आजूबाजूला कोणताही ऑक्सिजनचा पॉईंट नाही, व्हेंटिलेटर ऑक्सिजनची मुख्य पाईप सदर व्हेंटिलेटरवरती अडकवून ठेवलेली आहे, ती कुठेही जोडलेली नाही. रुग्णांना फोटो काढण्यापुरते व्हेंटिलेटर जोडलेले असताना व्हेंटिलेटर डिस्प्लेमध्ये रुग्णाचे ऑक्सिजन लेवल 3, 5, 7, ऑक्सिजन लेवल 80, 90, 95 तर असली पाहिजे, 3, 5, 7, 11, 15, 18, 20 दिसते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णास साधा सलाईन पण लावलेला नाही, नुसताच झोपलेला आहे आणि पाईपलाईन त्याला जोडलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे प्रकरण फार गंभीर आहे. 7 व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होते, 10 दिवसामध्ये तसे 7 रुग्ण त्याच्यावर उपचार घेत होते, पण अध्यक्ष महोदय त्या 7 व्हेंटिलेटरचा जास्तीत जास्त म्हणजे 21 ते 30 रुग्ण वापरू शकत होते, पण अध्यक्ष महोदय व्हेंटिलेटरला 40,000 पॅकेज असल्याने 150-200 रुग्णांनी त्याचा वापर केला असं दाखवून पैसे उकडले. अध्यक्ष महोदय त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे साहेब होते, त्यांनी गंभीर दखल केली घेतली, त्याची चौकशी गैरकारभारावर चौकशी नेमली, समिती नेमली. 1 जुलै 2021 रोजी रुग्णालयाला भेट देऊन समितीने आपला अहवाल 7 जुलै 2021 रोजी सादर केला, त्यामध्ये एबीजी मशीनवरती रुग्ण तपासल्याबाबत एकही नोंद आढळून आली नाही, तसेच अन्य गैरप्रकाराचा उल्लेख करण्यात येऊन गैरव्यवहार भ्रष्टाचार फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत असा अहवाल दिलाय. अहवालाच्या अनुषंगाने शासनाने 3 ऑगस्ट 2021 रोजी महात्मा फुले योजनेतून सदर हॉस्पिटल कायमस्वरूपी निलंबित केले,
व मंजूर प्रस्तावाचे अनुदान बंद करून नवीन प्रस्ताव जमा करून घेऊ नये असा निर्णय देण्यात आला. शासनाने 12 ऑगस्ट 2021 रोजी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 17 ऑगस्ट 2021 रोजी पुनश्च रुग्णालयाला भेट देऊन अहवाल सादर केला. त्यामध्ये 825 बनावट एबीजी रिपोर्ट 2,47,70,000 रुपयांचे बनवल्याचे निदर्शनाला आले. सदर एबीजी रिपोर्ट डॉक्टर पाचक्कावडे या ज्यांनी 15 रोजी संस्थेचा राजीनामा दिला होता त्यांच्या बनावट बोगस सह्याचे असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टर कुंभार यांनी सदर रुग्णालयात आपण कार्यरत नसून आपली खोटी सही बनावट शिक्का वापरल्या असंच लिहून दिलं. प्रयोगशाळा बंद असल्याचे, डॉक्टर इतर तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे, कोणताही रुग्ण नसल्याचे नमूद करून संस्थेची फसवणूक केली, शासनाची फसवणूक केली. अध्यक्ष महोदय इथपर्यंत हे थांबत नाहीत. अध्यक्ष महोदय या निमित्ताने यांची मुदत संपलेली असताना संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या सहीचे बँक ऑफ इंडिया शाखा दहिवडीचे नवीन खाते उघडलं, खाते नंबर आहे. नंतर आमचे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर मग राजकीय दबाव आला, शासनाने ते सगळं थांबवलं. 67,62,000 रुपयाचं अनुदान त्या खात्यात वर्ग करून रक्कम परस्पर काढून घेतण्यात आली. मैताच्या ताळूवरचे लोणी खायचा प्रकार काय असतो हे या उदाहरणातून दिसतंय. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशी घोषणा केली होती की हे सरकार राज्यातील गोर गरिबांसाठी, मूळ मजुरांसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी काम करेल. हे सगळे राहिलं बाजूलाच, पण आपलं सरकार इतकं गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साधलेले आहेत. अध्यक्ष महोदय हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहे. माजी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तीवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकार्याला त्याचा अध्यक्ष म्हणून कमिटीला नेमा. अध्यक्ष महोदय हा प्रकार अतिशय गंभीर आहे. मृत व्यक्तीच्या नावानं पैसे खाल्ले जातात आणि सरकार त्याकडे टाळत नाही. का नाही तर तुमच्या सत्तारूढ पक्षाचा सदस्य आहे, तुमच्या पक्षाला भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे, त्यामुळं त्या व्यक्तीला आधार सपोर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय देतोय. आणि अध्यक्ष महोदय माझी आपणाला खरं म्हणजे विनंती आहे, खरंच अध्यक्ष महोदय शेवटी काय सरकार येतात आणि जातात, आमदार येतात पडतात परत नवीन येतात, काय प्रॉब्लेम नाही. पण सिस्टीम मध्ये अध्यक्ष महोदय मेलेल्या माणसाच्या नावाने पैसे खाण्याचं धाडस ज्यांनी केलं त्यांच्यावर तुमच्या पक्षाचा सदस्य आहे. मी नाव मुद्दामून घेत नाही कारण सगळ्यांना सभागृहाला कळलेलं आहे. त्यामुळे माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्री तर चर्चेलाच आलेले नाहीत, त्यामुळे अध्यक्ष महोदय ते आता ऐकतील कधी आणि कधी ऍक्शन होतील तोपर्यंत असं अध्यक्ष महोदय चांगल्या माणसांचं चांगलं काम करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायचं असतं. काही उद्योग करणाऱ्या माणसाचं नाव घ्यायला मला बरीच कामं आहेत दुसरी. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ यांच्यावर ऍक्शन करावी. आणि तुमचा फारच आग्रह असेल तर या गोरे साहेबांनीच हा उद्योग केलाय, त्यांच्यावर लवकरात लवकर ऍक्शन करावी अशी आमची विनंती आहे. सदस्यांनी आपल्या विद्वत्तेमध्ये भर पाडलेली आहे सभागृहाच्या. माझी विनंती सभागृहाच्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे, चौकशी समितीचा अध्यक्षच त्यांना नेमा, चौकशी त्यांच्या अध्यक्षतेखाली येऊ द्या. आणि असं अडून इकडून तिकडून बोलण्यापेक्षा एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्यांनी थोडी वस्तुस्थितीची माहिती घेतली असती आणि मग सभागृहामध्ये आपण बोलला असता तर मला आता अधिकचा आनंद झाला असता. पण या चौकशी समितीचं अध्यक्ष आदरणीय ज्या सदस्यांनी हे मत मांडलंय, ज्यांनी एवढा मोठा उपद्रव मांडलेला आहे, त्या कदाचित सदस्यांना या कॉलेजची आणि ज्यांनी माहिती दिली त्यांचा इतिहास माहिती नसावा बहुतेक. कदाचित त्यांच्या उद्योगावर पण आणखी या सभागृहात उजेड टाकला असता तर बरं पडलं असतं. ही माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे. माझी मंत्री महोदयांना ही विनंती राहील की याची चौकशी झाली पाहिजे. आणि हे उद्योग सगळे केलेले आहेत म्हणून सांगतात, यांच्या उद्योगा संदर्भात आपण नंतर बोलू, पण या समितीचं अध्यक्ष चौकशी समितीचा अध्यक्ष पाटील साहेबांना नेमा आणि पाटील साहेबांचा जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करा.